दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। पाखर्डी फाटा परिसरात चालणाऱ्या अवैध जुगार अड्ड्यांविरोधात नागरिक आक्रमक झालेत। भास्कर साळवे उर्फ पिंटू साळवे या व्यक्तीच्या मालकीचा हा अड्डा राजकीय आणि पोलिसांच्या आशीर्वादाने सर्रासपणे सुरू आहे। दररोज लाखो रुपयांचा काळा पैसा या अड्ड्यातून कमविला जातो आणि यामुळे अनेक तरुणांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तरुणांवर होणारे परिणाम आणि बेहिशेबी संपत्तीची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। साळवे यांच्या इतर तीन जुगार अड्ड्यांमधूनही दररोज लाखो रुपयांची कमाई होत असूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही। या प्रकरणात राजकीय वरदहस्त असल्यामुळे पोलीस दुर्लक्ष करत असल्याचे बोललं जात आहे। नागरिकांनी या अवैध जुगार अड्ड्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। याबाबत अधिक आणि आणखी पुराव्यांनिशी खुलासा पुढील बातमीत, नक्की बघा। दक्ष न्यूज ब्युरो, नाशिक।